श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे रथसप्तमी. रथसप्तमीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे, तर तोच तुम्ही पाहू शकता की रथसप्तमीची त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आपण रथसप्तमीला सूर्याला अर्ध्य द्यायचे आहे आणि हे अर्ध्य देताना त्यामध्ये आपल्याला एक वस्तू आवर्जून टाकायची आहे. त्यासोबतच उद्यापासून तुम्ही तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी 40 दिवसाची एक अतिशय साधी सोपी सेवा सुरू करू शकता. आणि उद्या स्नान करण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे, तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर पाहूया, उद्या आपल्याला सूर्योदयापूर्वीच स्नान करायचं आहे आणि स्नानाचा जो शुभमुहूर्त असणार आहे तर तो आहे 5:17 ते 6:59 म्हणजे 5 ते 7 या कालावधीमध्ये तुम्हाला स्नान हे करायचं आहे. आणि स्नान करताना त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून तुम्हाला थोडीशी खसखस आणि थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत, कारण काळे तीळ आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे या काळ्या तिळातील जे तेल आहे ते त्या पाण्यामध्ये उतरते आणि याचा आपल्याला शरीरासाठीसुद्धा फायदा होत असतो. आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा हे महत्त्वाचे आहे, त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि थोडीशी खसखस ही आपल्याला टाकायची आहे. त्यासोबत तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर थोडेसे गंगाजल आणि चिमूटभर हळद जरी तुम्ही टाकली तरीसुद्धा चालेल. यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला उगवत्या सूर्याला अर्ध्य द्यायचे आहे. हे अर्ध्य देताना आपल्याला ते अर्ध्य जे तुम्ही घेणार आहात म्हणजे जे पाणी घेणार आहात, तर यामध्ये तुम्हाला लाल चंदन किंवा कुंकू टाकायचं आहे, लाल फूल आणि तीळ, काळे तीळ मात्र आपल्याला यामध्ये आवर्जून टाकायचे आहेत. आणि उगवत्या सूर्याला आपल्याला हे अर्ध्य द्यायचं आहे. हे अर्ध्य देताना आपल्याला ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही ते पाणी एखाद्या भांड्यामध्ये सुद्धा अर्ध्य देऊ शकता, म्हणजे खाली भांडं मांडायचं आणि ते पाणी पुन्हा एखाद्या झाडाला घालायचं, म्हणजे ते पाणी आपल्याकडून ओलांडले जाणार नाही. यानंतर पाहूया ते म्हणजे उद्यापासून तुम्हाला एक 40 दिवसाची प्रभावी सेवा आहे, तर ही सेवा काय करायची आहे. उद्या रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग जो आहे तर तो 5:18 ते 7:18 असणार आहे. आणि भरणी नक्षत्र जे आहे तर ते 5:00 ते 7:47 आहे. तर असे काही योगसुद्धा उद्याच्या दिवशी आहेत. उद्याच्या दिवशी स्नानाला जेवढे महत्त्व आहे तर तेवढेच आपण अन्नदान करणे, वस्त्रदान करणे, तर या गोष्टींनासुद्धा महत्त्व आहे, त्यामुळे यथाशक्ती दानसुद्धा करायचं आहे. आता जी 40 दिवसांची जी सेवा आहे तर ती काय असणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि तो तांब्या पाण्याने भरून घ्यायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला 108 वेळेला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. यानंतर आपल्याला देवघरासमोरून उठायचं आहे आणि हे जे पाणी आपण घेतलेलं आहे तर यातील निम्म पाणी म्हणजे अर्धा तांब्या अर्ध्य हे आपल्याला सूर्यदेवांना द्यायचं आहे. सूर्यदेवांना हे अर्ध्य देताना तुम्ही सूर्यदेवांचा मंत्र म्हणू शकता, त्यासोबतच तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्ही सूर्यदेवांना सांगू शकता. तुमचे जर नोकरीविषयीची इच्छा असेल तर हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. नोकरी मिळण्यासाठीचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करू शकता. किंवा इतर जरी तुमची काही मनोकामना असेल तरी ती इच्छा सूर्यदेवांना सांगायची आहे. आणि यानंतर अर्धे जे पाणी आहे तर ते तुम्हाला स्वतःला प्यायचं आहे. आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला शक्यतो लवकरात लवकर सूर्योदय झाल्यानंतर किंवा झाल्याबरोबर जरी केला तरी चालेल. जेवढं सकाळी लवकर तुम्हाला हा उपाय करता येईल 7:30 च्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला केला तर अतिशय उत्तम, परंतु उगवत्या सूर्याला जरी तुम्हाला अर्ध देणे शक्य झाले नाही तरी 7:30 पर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि रोज तुम्हाला 40 दिवस हा उपाय करायचा आहे. आणि सूर्याला अर्ध देऊन झाल्यानंतर स्वतः हे पाणी अर्ध प्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आदित्य हृदयस्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हाला हे 11 वेळेला म्हणायचं आहे. तर असा हा साधा सोपा कमी वेळेत होणारा 40 दिवसांचा उपाय आहे. जर काही अडचण असेल, सुतक असेल, पिरियड्स असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. आणि हा जो उपाय आहे तर तो फक्त रथसप्तमीपासून केला जातो, त्यामुळे उद्या ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय नक्की करावा. अर्ध अर्ध सूर्याला द्यायचं, अर्ध आपण प्यायचं आहे आणि त्यापूर्वी आपल्याला हे पाणी घेऊन देवघरासमोर बसून 108 वेळेला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर सूर्याला अर्ध देऊन झाल्यानंतर आपल्याला आदित्य हृदय स्तोत्र म्हणायचं आहे
11 वेळेला. तर असा हा साधा आणि सोपा उपाय आहे. नक्की तुम्ही हा उपाय उद्यापासून 40 दिवस करू शकता. तुमची इच्छा जी आहे तर ती सूर्यदेव पूर्ण करतील.